रायगड पोलीस दलातील 422 रिक्त पदांसाठी शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. अलिबाग जवळील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते. त्यानंतर शारीरिक मोजमाप घेण्यात आली. शेवटी उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. दररोज 800 ते 1000 मुलांना चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलात कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी होणार आहे. तर 800 आणि 1600 मीटर धावण्याची चाचणी कुरुळच्या RCF कॉलनीत होणार आहे.